नमस्ते फ्रेंड्स डी किड्स चैनल के निम्मेल्लरिगू स्वागत नानु निम्म प्रीतिय दक्ष कळबेड कळबेड ओसिय नुडियलू बेड मुनिय बेड अन्यरिगे असह्य पडबेड तन्न बन्निस बेड इदिर अळियलू बेड इदे अंतरंग शुद्धि इदे बहिरंग शुद्धि इदे नम्म कूडल संगम देवर नोलिसुव परि इवत्तिन वीडियोदल्लि नानु जगज्योति बसवण्णनवर बग्गे किरुपरिचयवन्नु निम्मेल्लरिगू माडलिक्के बर्ता इदीनि बनी फ्रेंड्स ईग शुरु माडोणवा नम्म बसवण्णनवरु कर्नाटक राज्यद बागीवाडेयल्लि 12ने शतमानदल्लि जनिसिदरु इवर तंदेय हेसरु मादरस हागू ताई मादलांबिके इवरु शैव ब्राह्मण पंथदवरागिद्दरु इवरु तम्म 8ने वयस्सिनल्लि मने बिट्टु व्यासंगक्कागि संगम क्षेत्रक्के बंदरु गुरुकुलदल्लिद्दु अल्लिन गुरुगळ हत्तिर श्रद्धेयिंद व्यासंग माडिदरु मत्तु नम्म बसवण्णनवरु श्रेष्ठ गुणगळ संपन्नरेन्निसिदरु नम्म बसवण्णनवरु नंतर तम्म सोदर माव बलदेवन मगळाद गंगांबिकेयन्नु मदुवेयादरु आगिन कल्याणद दोरे बिज्जळनल्लि करणिक सेवेयल्लि तोडगिदरु सोदर माव बलदेवनु मरण होंदिद नंतर नम्म बसवण्णनवरु बिज्जळन महामंत्रियादरु सर्व जनांगद विविध शरणगळोडने सेरि अनुभव मंटपवेंब महामने कट्टिदरु इवर कट्टिसिद अनुभव मंटपवु केवल ओंदु ज्ञान देगुलवागित्तु अदरिंदागि आत्मोद्धारद दारी कंडुकोंडवरु अनेक जनरु अक्क महादेवी अल्लम प्रभु सिद्धराम मुंताद ज्ञानिगळु अनुभव मंटपद प्रसिद्धियन्नु हेच्चिसिदरु कागेयोंदगुळ कंडरे करेयदे तन्न बळगवनु कोळियोंदु गुटुकु कंडरे कूगि करेयदे तन्न कुलवेन्नेल्लवडि शिवभक्तनागि भक्ति पक्षविल्लदिद्दडे कागे कोळिगळिंद करकष्ट कूडल संगम देव आहा एंत वचन अल्वा फ्रेंड्स नम्म बसवण्णनवरदु अनुमृतदंत अति सरळवाद शैलिय नीति वचनद प्रचार कालुवेयन्नु हरिसिदरु जगज्योति बसवण्णनवरु एंदु हेसरादरु अंतर्जातीय विवाहवन्नु माडिसिदरु एल्लरू अन्नवन्नु उण्णलु कायक माडलेबेकु कायकवे कैलासवेंदु नम्म बसवण्णनवरु आगिन कालदल्ले एल्ला जनरिगू तोरिसिदरु समाजदल्लि परस्पर प्रीति सहकार उत्तम भावने इरुवुदक्कागि ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ಎಂಬ ಸರ್ವೋದಯ ತತ್ವವನ್ನು ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಸಾರಿದ್ದರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ನಾನು ಈತನೆ ಒಂದು ವಚನ ಹೇಳಿದನಲ್ಲ ಅಂತ ಕಾಗೆ ಕೋಳಿಗಳನ್ನು ಉದಾಹರಿಸಿ ಹಂಚಿ ಉಂಡರೆ ಹಸಿವಿಲ್ಲ ಎಂಬ ಪಶುಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಉದಾಹರಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು ಎಲ್ಲಾ ಜನರಿಗೂ ಉತ್ತಮ ಗುಣಗಳನ್ನು ತೋರಿಸಿದರು ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ಜೀವನದ ಅವಧಿ ಕೇವಲ 36 ವರ್ಷಗಳು ಆದರೆ ಅವರು ಮಾಡಿದ ಸೇವೆ ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾದದ್ದು ಬಸವಣ್ಣನವರು ಸಾಮಾನ್ಯರಾಗಿ ಹುಟ್ಟಿ ಅಸಾಮಾನ್ಯರಾಗಿ ಬೆಳೆದರು ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ಚಿಂತನೆ ಹಾಗೂ ವಿಚಾರಗಳು ಎಂದೆಂದಿಗೂ ಹಾಗೂ ಎಂದೆಗೂ ಚಿರಸ್ಮರಣೀಯವಾದದ್ದು ನಾನು ಬಸವಣ್ಣನವರ ಇನ್ನೊಂದು ವಚನದಿಂದ ಕಿರುಪರಿಚಯವನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮವಾವುದಯ್ಯ ದಯವೇ ಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಯ್ಯನಂತಲ್ಲದಲ್ಲನಯ್ಯ ಆಹಾ ಎಂತಹ ವಚನ ಅಲ್ವಾ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ನೀವು ಇನ್ನಷ್ಟು ಮಹಾ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೀವು ನನ್ನ ಡಿ ಕಿಡ್ಸ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದಿನ ಬುಧವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಸಿಗ್ತೀನಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಡೋಂಟ್ ಫರ್ಗೆಟ್ ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಯುವರ್ ಲವಿಂಗ್ ದಕ್ಷ್